वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्यासह अन्य दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. उलवे सेक्टर 19 मधील भाजप कार्यालयाजवळ तोंडावर रुमाल बांधून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी उपसरपंच एक सदस्य आणि अन्य एकावर लोखंडी रॉड आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्य वितेश म्हात्रे तसेच अश्विन नाईक हे उलवे सेक्टर 19 येथील भाजप कार्यालयात बसले असताना तोंडावर मास्क लावून मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात 4 ते 5 गुंडांनी लोखंडी रॉड आणि गुप्तीने भ्याड हल्ला केला. यात अमर म्हात्रे यांच्या डोक्यावर फटका बसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. तर वितेश म्हात्रे आणि अश्विन नाईक यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या घटनेमुळे उलवे नोडमध्ये दहशत पसरली आहे. याबाबत पोलीस घटनास्थळी पोहोचत त्यांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. आणि अमर म्हात्रे आणि अश्विनने तिघे जण बसलेलो तेव्हा घरी जायला निघालो तेव्हा अचानकपणे आम्ही आमच्या गाडीत बसलो आणि अमर म्हात्रे ते उपसरपंच ते त्यांच्या गाडीत जायला बसले. अचानक त्यांच्यावर हल्ला रॉड घेऊन मारत मारत त्यांना मग ते माझ्या गाडीसमोर येऊन पडले. तर मी उतरलो आणि त्या रॉड मी धरायचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर हल्ला केला तर मागून एक त्यांचा साथीदार तो आला आणि त्यांनी पण माझ्यावर हल्ला चालू केला. त्यांनी हल्ला जसा चालू केला तसा मी काहीतरी शोधण्याच्या नादात गेलो आणि त्यांनी अमर म्हात्रेंना खूप खूप म्हणजे खूपच मारलं आणि मी येऊन वाचवण्याचा प्रयत्न करते तेवढ्याला ते पळून गेले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.